राष्ट्रवादीच्या फुटीवर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झालेली आहे. सुनावणीसाठी खुद्द शरद पवार हे दाखल झालेत. शरद पवार हे निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. वकील सिंघवीसह शरद पवार आयोगात दाखल झालेले आहेत. जितेंद्र आव्हाड वंदना चव्हाण ही आयोगात दाखल झाले आहेत. युक्तिवादावर अगोदर कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आजचा दिवस. वकील अभिषेक मनु सिंघवीसह शरद पवार हे आयोगात दाखल झाले. जितेंद्र आव्हाड वंदना चव्हाण या देखील आयोगात त्या ठिकाणी दाखल झाले. तर एक गटाला दोन तासात म्हणणं हे मांडावं लागणार आहे. एका गटाला दोन तासात म्हणणं मांडावणार शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. शरद पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात आली आहे. त्यामुळे एका गटाला दोन तासात म्हणणं आपलं मांडावं लागणार आहे. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी कुणाची चिन्ह कुणाला पक्ष कुणाचं या सर्वावरती आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे. एका गटाला दोन तासात म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट यावेळी घेण्यात आली. तर दोन्ही गटाकडून युक्तिवाद केलं जाणार आहे. आपलं म्हणणं मांडलं जाणार आहे. मात्र एका गटाला दोन तासाचा अवधी देण्यात आला. एका गटाला दोन तासामध्ये आपलं म्हणणं मांडायचं आहे. अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे या घडामोडीमध्ये या सुनावणीमध्ये नेमका काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. एका गटाला दोन तासाचा वेळ हा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दाखल झाले आहेत. पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची या दरम्यान भेट घेण्यात आली. अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत. तर एका गटाला दोन तासात म्हणणं मांडावं जाणार आहे. मनिंदर सिंह शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. एका गटाला दोन तासात म्हणणं मांडावं लागणार आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही गटाची यावेळी बाजू मांडली जाणार आहे. पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात आलेली आहे. मनिंदर सिंह देखील त्या ठिकाणी आहेत. तर अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत. तर एका गटाला दोन तासात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट ही घेण्यात आली आहे. या ठिकाणी मनिंदर सिंग देखील बाजू मांडणार आहेत. तर एका गटाला दोन तासाचा अवधी हा दिला जाणार आहे. पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात आलेली आहे. तर एका गटाला दोन तासात म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. अभिषेक मनु सिंघवी हे पवार गटाची बाजू मांडणार आहेत. एका गटाला दोन तासात यावेळी म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. अभिषेक मनु सिंघवी पवार गटाची यावेळी बाजू मांडणार आहेत. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. पवारांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांची या दरम्यान भेट ही घेण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीला आता सुरुवात झालेली. अभिषेक मनु सिंघवी पवार गटाची बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली, बंड झालं आणि त्यानंतर अजित पवार यांच्या समवेत नऊ मंत्र्यांनी सत्तेत सहभागी घेतला. त्यांनी शपथ देखील घेतली. मात्र त्यानंतर आता कायदेशीर प्रक्रियेमध्ये ही बाब अडकलेली आहे. दोन्ही गटामध्ये सध्या आपापल्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात येतोय. गटाची बाजू मांडणार आहेत. तर महेश जेठमलानी अजित पवार गटाची बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. अभिषेक मनु सिंघवी पवार गटाची बाजू मांडणार आहेत. एका गटाला दोन तासाचा या ठिकाणी अवधी दिला जाणार आहे. एका गटाला दोन तासात
दोन तासाचा वेळ दिला जाणार आहे आपली बाजू मांडण्यासाठी. शरद पवार हे निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. पवारांकडून या दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट देखील घेण्यात आली आहे. शरद पवार गटानं पक्ष घटनेचा दाखला दिलाय. महेश जेठमलानी अजित पवार गटाची बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत. एका गटाला दोन तासात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. शरद पवार गटानं या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी त्यांची बाजू मांडणार आहेत. शरद पवार गटानं महेश जेठमलानी अजित पवार गटाची बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादी कोणाची या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. खरं तर 3 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार होती, मात्र 1 तास विलंब झाला आणि आता अखेर 4 वाजता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. एका गटाला 2 तासात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार गटानं पक्ष घटनेचा या ठिकाणी दाखला दिलेला आहे. महेश जेठमलानी अजित पवार गटाची आपली बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादी कुणाची या सुनावणीला अखेर सुरुवात झालेली आहे. अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत. एका गटाला 2 तासात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. तर आपल्यासोबत अतुल लोंडेजी जोडलेले आहेत. अतुलजी, न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं अत्यंत महत्त्वाची अशी महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या आज सुनावणी होत आहे आणि त्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक गटाला आपली बाजू मांडण्यासाठी 2 तासाचा अवधी देण्यात आला आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय होऊ शकतं? एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे की हा घटनात्मक पेच आहे आणि ज्या पद्धतीचं कारण पवार साहेबांच्या याच्यामध्ये डेलिगेट्स होते, त्यांनी निवडणुका घेतलेल्या आहे, त्यांनी अध्यक्ष जे आहे ते जाहीर केलेले आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रतोद जो आहे, चीफ व्हिप जो आहे, त्या चीफ व्हिपनी पहिलेच पत्र दिलं विधानसभा अध्यक्षांना की ह्या 9 लोकांना तुम्ही बडतर्फ करा. त्यामुळे हा मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. जी चूक किंवा ज्या गोष्टी शिवसेनेच्या वेळेस घडल्या नाही त्या गोष्टी पवारसाहेबांनी फार त्याची काळजी घेतलेली आहे आणि मला असं वाटलं की लिगली आणि टेक्निकली पवारसाहेबांची बाजू ही जास्त स्ट्रॉंग वाटते. नक्कीच. अतुलजी, एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील आहे की ठाकरे आणि शिंदे गटाच्या दरम्यान देखील आपण एक गोष्ट पाहिलेली आहे, प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिटचा मुद्दा येतो. मात्र सध्याच्या या सुनावणीच्या प्रमाणे ॲफिडेव्हिटला तितकंसं महत्त्व राहिलेलं नाही का? कारण ठाकरे गटाच्या वतीनेही अगदी ट्रकभर ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आता देखील प्रतिज्ञापत्राचा विचार केला तर शरद पवार गटाकडे प्रतिज्ञापत्रांची संख्या जास्त आहे. असं आहे की दोन्ही मुद्दे थोडेसे वेगळे आहेत, विसंगत दोन्ही बाबी. आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की सुनील प्रभू जे आहे ते चीफ व्हिप आहे. मग आता सुनील प्रभूंना जर चीफ व्हिप म्हटलेलं आहे याचा अर्थ 16 जर कोणाचे बाद होत असतील किंवा जर 16 आमदार कोणाचे जर डिस्क्वालिफाय होत असतील तर ते मग शिंदे गटाचे होतील आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे एकनाथराव संभाजी शिंदे, म्हणजे मुख्यमंत्री. आता इकडे जे आहे ते चीफ व्हिप जे आहे तो डिसाईड करावा लागेल. आता सिंबलचा प्रश्न आहे, सिंबल कोणाकडे जाईल? ज्यांनी निवडणुका घेतल्या, जे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः पवारसाहेब आहेत, पहिल्यांदा अजितदादांनी म्हटलं की नाही आमचे नेते शरद पवारच आहेत, नाही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत, मग नंतर निवडणुका घेतल्या. या प्रचंड टेक्निकल विसंगती ज्या आहे त्या या गटामध्ये दिसतात आहेत. कोणीही दोघांपैकी कोणीही मान्य करायला तयार नाही, फूट नाही आहे. मग फूट नाही आहे तर मग जे निवडून आलेले आहे, ज्यांच्या निवडणुका झालेल्या आहे, रितसर पक्षाची जी घटना आहे, प्रत्येक पक्षाला आपलं एक कॉन्स्टिट्यूशन असतं, त्या घटनेप्रमाणे ज्याच्या निवडणुका झाल्या आहेत त्याच्याप्रमाणे जे अध्यक्ष आहेत, त्याच्याप्रमाणे जे विधिमंडळ नेते आहेत, त्याच्याप्रमाणे जे प्रतोद किंवा चीफ व्हिप आहेत, मग त्यांचंच चालेल ना? नक्कीच. म्हणून पहिला मुद्दा मला असं वाटतं की मांडताना त्यांनी घटनेचा पहिला मुद्दा मांडला, पक्ष घटनेचा पहिले मुद्दा मांडला. अतुलजी, यात एक महत्त्वाचं असं आहे की शरद पवार यांनी काल दिल्लीमध्ये एक वक्तव्य केलं होतं की पक्ष आणि चिन्ह हे तर आपल्याकडेच राहणार आहे, अशा प्रकारचा त्यांना एका प्रकारे विश्वास हा त्यांच्या कार्यकर्त्यांना द्यायचा होता. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी एक असं देखील वक्तव्य केलेलं आहे की पक्ष आणि पक्ष चिन्ह जरी गेलं तरी त्याने काहीही फरक पडत नाही असं देखील वक्तव्य केलं. या वाक्याचा नेमका अर्थ काय? त्यांनी तशा गोष्टींची तयारी केली असं वाटतंय का? मानसिक तयारी त्यांनी आपल्या दोन कार्यकर्ते असतील, आपले नेते असतील आणि मतदार जे असतील त्या दोघा तिघांनाही त्यांनी ते ॲड्रेस केलेलं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये, टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, इंटरनेट आहे, अनेक माध्यम आहेत, फेसबुक आहे, अनेक माध्यम आहेत, लोकांपर्यंत चिन्ह पोचवायला वेळ लागला नाही. जसं उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह जे मिळालं ते पोचवायला त्यांना वेळ लागलेला नाही आहे. पण आता प्रश्न हाच निर्माण होणार आहे, हा घटनात्मक पेज जो आहे तो देशाची दिशा जी आहे, राजकीय दिशा, ते ठरवणार आहे.
कारण की इथून पुढे कॉइलिशन पॉलिटिक्सच पुन्हा होणार आहे. एखाद्या पार्टीला पूर्ण बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही. यावेळेस तर मी तुम्हाला सांगतो भाजप 220 वरती पण जाणार नाही, त्याच्या खालतीच राहणार आहे. त्यामुळे कोइलिशन पॉलिटिक्समध्ये पॉलिटिकल स्टॅबिलिटी आणि पक्षांतरबंदी कायदा घटना या तिन्ही गोष्टी ज्या आहे त्याला इस्टॅब्लिश सुप्रीम कोर्टाला करावं लागेल. नाहीतर मग या देशाच्या देशामध्ये राजकीय अस्थिरता, बलदंडपणा किंवा दंडुकेशाही, हुकुमशाही या गोष्टी ज्या आहेत त्या प्रस्थापित होतील. त्यामुळे आता भूमिका जी आहे ती भूमिका सर्वोच्च न्यायालयाची अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच अतुल जी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राचा राजकारणाचा. मागच्या काही दिवसांचा जर विचार केला तर यामध्ये सर्वात आधी शिवसेना फोडण्यात आली, त्यानंतर राष्ट्रवादी फुटली. हे सर्व दोन्ही पक्ष फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे हे काही कधी लपून राहिलेलं नाही. मात्र तात्पुरती सोय करण्याच्या नादामध्ये भाजपचं यामध्ये मोठं नुकसान होतंय का? भाजपच्या प्रतिमेला कुठेतरी धक्का लागतोय का? कारण पक्ष फोडणारा पक्ष अशा प्रकारची प्रतिमा होती असं वाटतंय का? यामुळे भाजपचं कितपत नुकसान आहे? दोन गोष्टी याच्यामध्ये आहे की त्यांनी शिवसेना फोडली, आमदार गेलेत, नेतेमंडळी गेली, पण त्याला सपोर्ट असलेला जनमानस आणि कार्यकर्ते, त्यांची शाखा असते छोटी वाडवाई शाखा, आपल्याला कल्पना आहे मुंबईमध्ये, ते उद्धव ठाकरेंच्यासोबत आहे. आणि लोक ह्याच्या विरुद्ध जाण्याचं कारण काय आहे? मग राष्ट्रवादी फोडली याचं कारण असं आहे की तुम्ही 1,500,000 देणार होते, तुम्ही 35 रुपयाचं पेट्रोल करणार होते, तुम्ही सिलेंडर 200 रुपयाचं करणार होते, तुम्ही 2 करोड रोजगार देणार होते, तुम्ही गुड गव्हर्नन्स करणार होते, पण तुम्ही बॅड गव्हर्नन्स दिलं. GST हा अतिशय सिम्पल ॲक्ट आहे, हा सिम्पल टॅक्स आहे. त्याच्यामध्ये एक रिटर्न असायला पाहिजे, 37 रिटर्न आहेत. आणि तुम्ही एखाद्याकडनं सप्लायरकडनं माल घेतला आणि त्या सप्लायरनी जर टॅक्स भरला नाही तर तुम्हाला तो टॅक्स भरावा लागतो. हे उफराटा टॅक्स जो आहे तो भरला, त्याच्यामुळे छोटे उद्योग, मध्यम उद्योग हे सगळं नष्ट झालं. भाजपजवळ आज मुद्दे नाही, चेहरा नाही की लोकांसमोर कशा पद्धतीनं ते जातील. त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका भाजप हरली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका झाल्या, जे एक एक निवडणूक 5-5-6-6 जिल्ह्याची असते, मग ती पदवीधरची असो शिक्षकांची असो, 2 वेळा झाल्या. दोन्ही वेळामध्ये सपाटून मार जो आहे तो भाजपने खाल्लेला आहे. आणि आज भाजपची ताकद नाही आहे किंवा हिंमत नाही आहे की ते मुंबई महानगरपालिकेसह 10 मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकेल. ते कोर्टातच उपस्थित होत नाहीत. OBCच्या जागा कुठे जास्त झाल्या, कुठे कमी झाल्या याचा निर्णय आहे तो. तुषार मेहताजी हे उपस्थित होत नाहीत किंवा पुढची डेट मागतात. आतासुद्धा का परवाच्या डेटवरून ते 22 नोव्हेंबरला की 26 नोव्हेंबरला गेलेलं आहे. त्यामुळे भाजपकडे ना मुद्दे आहे, भाजपकडे चेहरा नाही आहे. आणि भाजपने हे जे काही केलेलं आहे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला धरून नाही आहे. त्यामुळे लोक यांच्या बाजूनी नाही, सगळे सर्व यांच्या विरोधात आहेत, लोक यांच्या विरोधात आहेत. म्हणून यांनी काय प्रयत्न केलेला आहे की ठीक आहे, लोक आमच्यासोबत नाही ना, सर्व आमच्या विरोधात आहे ना, हरकत नाही, आम्ही नेतेच ठेवणार नाही तुमच्यासाठी. त्यामुळे पक्ष घटनेचा जो मुद्दा जो उपस्थित करण्यात आलेला आहे तो मला वाटतं जास्त टेक्निकली साऊंड वाटतो तो. नक्कीच. मात्र आपल्या माहितीप्रमाणे आजच्या या निकालामध्ये नेमका काय घडामोडी होऊ शकतात का? पुन्हा एकदा तारीख पे तारीख होऊन निवडणुकापर्यंत वाट पाहावी लागणार आहे, मग त्या निकालाचा काय अर्थच राहणार नाही. आता असं आहे की 7 जजेसच्या बेंचकडे शिवसेनेचं प्रकरण गेलेलं आहे. आज संधी जी देण्यात आलेली आहे हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे मी पहिलेच आपल्याला म्हटलं की जे काही ह्या दोन्ही निकालाच्या अनुषंगानं जो काही गोष्ट बाहेर येईल ती या देशाच्या पक्षांतरबंदी कायदा, म्हणजे जे आपलं Schedule 10 आहे घटनेचं, ते Schedule 10 घटना आणि पुढचं कोइलिशन पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टींना दिशा देणारं ठरणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी नेहमी जेव्हा घटनात्मक पेच निर्माण झालेली आहे त्या घटनात्मक पेचामधनं अजून लोकशाही कशी बळकट होईल अशा पद्धतीचेच निकाल दिलेले आहे. त्यामुळे हा जो काही निकाल येईल तो पक्ष संघटना, राजकीय दिशा जी आहे आणि लोकशाही हे बळकट करणाराच निकाल राहील असा आमचा विश्वास आहे. नक्कीच. याआधी खरं तर निवडणूक आयोगावरती खूप वेळा आक्षेप घेण्यात आला आहे की निवडणूक आयोग चुकीचा निर्णय घेत आहे, भाजपच्या बाजूने घेत आहे. अगदी निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा BTM आहे असं देखील टीका करण्यात आली. यावरती आपण काय सांगाल? अशोक लवासांचं काय झालं? अशोक लवासांनी डिसेंट नोंदवला होता, म्हणजे त्यांचं वेगळं मत नोंदवलं होतं की अमित शहा यांनी. मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतो, एक मोठी बातमी आहे. जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. 53 पैकी 43 आमदार तर विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदारांच्या सोबत आहेत असं सांगण्यात आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानं आमदारांची संख्या महत्वाची आहे. अजित पवार गटाचा आज आयोगासमोर युक्तिवाद सुरू आहे, त्या दरम्यानची मोठी बातमी इथे. दोन्ही गटाकडून कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आले. पक्षातील नियुक्ती पद्धतीवर अजित पवार गटाने आक्षेप घेतलेला आहे.
जयंत पाटील यांचीच नियुक्ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. आताची सर्वात मोठी बातमी आता इथे, पण 53 पैकी 43 आमदार आमच्या बाजूने आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. तर विधान परिषदेचे देखील 9 पैकी 6 आमदार आमच्या सोबत आहेत. जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. अत्यंत महत्वाची अशी ही सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा दिवस. अतुलजी आपलं उत्तर. याच्यामध्ये एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पक्षफूट झाली असं ते म्हणतात. त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन झालं. कोणत्या बेंचवर बसले होते राष्ट्रवादीचे लोक? राष्ट्रवादीचे आमदार कुठं बसले होते? मग पक्ष संघटना कोणाकडे आहे आणि आमदार कोणाकडे किती जास्त आहे हे ठरवण्याचं ठिकाण कोणतं आहे? पहिलं विधिमंडळ. मग विधिमंडळामध्ये यांचे लोक तर बसलेच नाही ना, मग कसं काय म्हणू शकतात? फक्त सह्यांवर. म्हणजे इकडे म्हणायचं काय, आमचा पक्ष फुटलाच नाही आहे. दुसरीकडे विधानमंडळाच्या अधिवेशनमध्ये तुम्ही ट्रेझरी बेंचवर बसले नाहीत किंवा अपोजिशनच्या बेंचवर बसले नाहीत. अपोजिशनच्या बेंचवर शरद पवार गटांचेच लोकं बसलेले होते, तिथे जयंत पाटील साहेब आणि बाकी सगळे लोकं बसले होते. तर मग हे आताचं बोलणं कसं वेगळं आहे? त्यामुळे आता ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये होईल घटनात्मकदृष्ट्या, पण हा मुद्दा एन्टायरली वेगळा आहे आणि खरंच देशाच्या घटनेसमोर एक नवीन आव्हान उभं झालेलं आहे. या निवडणुका मग आम्ही निवडून येत नाही का? तर आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे म्हणून आम्ही पक्ष फोडून आमच्याकडे घेऊ शकतो हे लोकांना आवडलेलं नाही आहे. कर्नाटकामध्ये आपण पाहिलं असेल, कर्नाटकामध्ये त्यांनी जवळजवळ होतं 115 आणि 107 अशी संख्या होती त्यावेळेस, त्यांनी फोडला. आता निवडणुका झाल्या तर काय पाहिलं ना आपण की लोकांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं. फोडूच शकत नाही तुम्ही अशा पद्धतीचं बहुमत दिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जे केलं, म्हणजे कोविड जो आहे लॉकडाऊन तुम्ही एवढ्यासाठी लांबवला की तुम्हाला मध्य प्रदेशचं सरकार पाडायचं होतं. म्हणजे लोकांच्या जीवापेक्षा तुम्हाला राजकारण महत्त्वाचं होतं. तुम्हाला ट्रम्पला बोलवून कार्यक्रम करायचा होता. तर ह्या गोष्टी लोकांसोबत चांगल्या जात नाही, पण निवडणुकीचं रेलिव्हन्स आणि लोकशाहीचं रेलिव्हन्स, या दोन गोष्टीचं रेलिव्हन्स जे आहे ते मात्र ह्या निकालावर पुढे अवलंबून राहणार आहे. नक्कीच. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज येते. पाटलांची नियुक्ती कार्यकारिणीच्या आधी झाली असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. पक्ष घटनेचं पालन होत नाही असं अजित पवार गटाचं युक्तिवादाच्या दरम्यान म्हणणं आहे. अजित पवार गटाच्या मनिंदर सिंहांनी हा युक्तिवाद केलेला आहे. आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं यावेळी अजित पवार गटाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. 53 पैकी 43 आमदार हे आमच्या बाजूने आहेत असं यावेळी सांगण्यात येत आहे. अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू आहे आणि सोबतच विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदार आमच्या सोबत आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर अजित पवार गटाचा आयोगासमोर हा सध्या युक्तिवाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेली आहेत. तर केवळ पत्राद्वारे नियुक्ती कशा होतात असा देखील सवाल अजित पवार गटाच्या वतीनं विचारण्यात आला.